आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तारदाळमध्ये दसरा सीमोल्लंघन मोठ्या उत्साहात संपन्न. पारंपरिक वाद्याने वाजत गाजत जाऊन लुटले सोने. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे पारंपरिक प्रथेनुसार चालत आलेले दसरा सीमोल्लंघन मानकरी शिवप्रसाद पाटील आणि गुरुकुमार पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात हजारो बांधवांसह दसरा चौक येथे पार पडला. महालक्ष्मी शिरकाई देवीची आणि बिरोबा देवाची पालखी पारंपरिक वाद्याच्या गजरात पालखीचे मानकरी चौगले परिवार आणि खोत परिवार यांनी फेटा, सलवार, कुर्ता अशा पारंपरिक वेशभूषा परिधान करून सीमोल्लंघन स्थळी एकत्र आल्यावर गावामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. पालखी विद्युत रोषणाईने चकमकत होती. यावेळी सीमोल्लंघनाचे मानकरी गुरुकुमार पाटील यांच्या हस्ते शमीपूजन झालं. नंतर ग्रामस्थांनी सोने लुटले. यानंतर गावातील ग्रामस्थांनी सर्व मंदिरांमध्ये जाऊन देवदेवतांना सोने वाहून आशीर्वाद घेतला. लहान मुलांपासून वयस्कर लोक आनंदाने सीमोल्लंघन सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महानकर न्यूजसाठी तारदाळहून बसगोंडा कडेमणी.